नाही रावसाहेब, संपूर्ण घराची झडती घेतली पण काहीही सापडलं नाही. सरिता, आत्तापर्यंत संयम राखलास की नाही? आता निर्दोष सिद्ध झाल्यानंतर कशासाठी रडतेस? मी निर्दोष आहे सिद्ध होण्यासाठी एवढं सगळं घडावं लागलं ना दादा, त्याचं दुःख होत. चालायचंच. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. बरं रावसाहेब, आता काही शंका नाहीत ना? शंका नव्हतीच दादा, फक्त पोलिसांच्या समाधानासाठी म्हणून. दादा, संपूर्ण घराची झडती घेतली आहे पण महाराजांच्या स्थानाची झडती घ्यायची राहिली आहे. तुमची हरकत नसेल तर. अभिजर, एका सोहळ्यानिशी वावरणाऱ्या दिगंबराची तुम्ही झडती घेणार? थोडस ऑड आहे, कल्पना आहे मला, पण नाईलाज आहे माझा, ड्युटी आहे माझी. ठीक आहे, भक्तांनी सोसलेला आहे, आता आमच्या गुरूंची वेळ. इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे देवघरातल्या वस्तू मी माझ्या हाताने उचलून दाखवीन, कारण आमच्या दत्त संप्रदायात मांडणीला खूप महत्व आहे. माझी काहीच हरकत नाही. इन्स्पेक्टर, पुरे झाली ही झळती. महाराजांच्या गादीचा अनादर करून जर मला माझे दागिने मिळणार असतील, नकोयत मला ते. नाही 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 रावसाहेब, जे होतंय ते होऊ देत. महाराजांच्या दरबारातून आजाराचं समूळ उच्चाटन झाल्याशिवाय थांबायचं नाही. आणि तसेही आमचे महाराज अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत. या लाख रुपयाच्या दागिन्यांचं त्यांच्या दृष्टीनं काय महत्व आहे? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही घ्या देवघराची झडती.